विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप कसं होईल याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने ही निवडणूक सोबत लढण्याचा निर्णय घेतलाय. पण जळगावात मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शरद पवार गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्ष सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असले तरी आतून मोठ्या घडामोडी घडतायत. 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जळगावातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आपण कोणत्या जागा लढवाव्यात या संदर्भात कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली. त्यानंतर उद्धव सेना जळगावातल्या जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा या 4 जागा प्रामुख्याने लढेल अशी घोषणा त्यांनी केली. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण जळगाव ग्रामीणमधून शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे 40 गावातून त्यांचे सहकारी राजीव देशमुख हे इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत या जागांवर उद्धव सेनेची नजर असल्याने मविया ठिणगी पडण्याची शक्यता आहे. नेमका हाच मुद्दा हेरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी देवकरांना चांगले चिमटे काढले. ही जागा राष्ट्रवादीला नाहीच. राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं, फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं, नाही. ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटाची, पण उनके पास आदमी नाही भैया अशी परिस्थिती आहे. गुलाबराव पाटील ही दिशाभूल करण्याचं काम करतायत. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे रितसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हा घ्या पुरावा. हा पुरावा आहे समोर. मी रितसर DD भरलेला आहे, फॉर्म उमेदवारी अर्ज भरलेला आहे, त्यामुळे माझी उमेदवारी ही निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या 10 वर्षापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये सातत्याने जनतेमध्ये फिरतो आहे. सुखदुःखाचे प्रसंग असतील, अडीअडचणीचे प्रश्न असतील, त्या ठिकाणी मी धावून जातो. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे असतील, महिलांचे असतील, या सगळ्या कामांच्यासाठी सातत्यानं मी ह्या मतदारसंघामध्ये फिरतोय. आणि त्यामुळे आज ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवार म्हणून मीच त्या ठिकाणी आहे. आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल. गुलाबराव देवकर हे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण जळगाव ग्रामीणची जागा ठाकरे गट मागतोय. तसं पाहिलं तर ठाकरे गटाकडे गुलाबराव पाटलांसमोर तक धरू शकेल असा उमेदवार नाहीये. मग देवकरांना ठाकरे गटाकडून रिंगणात उतरवलं जाईल का हाही प्रश्न आहे. अशी सेम परिस्थिती 40 गावात आहे. इकडे शरद पवार गटाचे राजीव देशमुख इच्छुक आहेत. पण भाजप सोडून ठाकरे गटात आलेले उन्मेष पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी 40 गावची जागा ठाकरेंना हवी आहे. त्यामुळे इथंही दोन्ही पक्षांमध्ये तुतुमयमय होण्याची शक्यता आहे. या सगळ्या चर्चेत उद्धव ठाकरेंनी जळगाव शहराच्या जागेबाबत मात्र कानाडोळा केला. त्यामुळे इथून लढायला इच्छुक असलेल्या माजी महापौर जयश्री महाजन या शरद पवार गटाकडून लढतील असाही अंदाज आहे. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यातील जागा वाटपाचा तिढा उद्धव ठाकरे आणि शरद पवार कसा सोडवतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कोणता पक्ष कोणती जागा लढवेल या संदर्भात तुमचा काय अंदाज आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रशांत भदाने, लोकमत.com, जळगाव.